सुस्वागत कसे आहात सगळे मजेत ना. आणि आपला नेहमीचा ठेवणीतला प्रश्न, सगळे हसताय ना, हसायलाच पाहिजे कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम. चला पापी जे पापी जे पापी जे पापी जे पारू जे ए पारू दादूस तू जा ना, मी कशाला जाऊ, आमचं नाही दादूस म्हणजे काका. अच्छा काका काका, काय पाहिजे बाळा? निमच्यांचा आहे का? निमच्यांचा नाही नाही, चमचा आम्ही चहा पितच नाही. चमचा नाही रे, निमच्यांचा. निमच्यांचा म्हणजे खारी बिस्किट. खारी बिस्किट आहे म्हणजे काय? खारी बिस्किट फ्रेश पाहिजे, एकदम फ्रेश म्हणजे एक वर्ष जुनी आहे बरणी, एक वर्ष जुनी बिस्किट फ्रेश आहे आमच्याकडे. वा वा वा, घे 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 घे. योक कोण आहे रे बिस्किट येतो कोण आहे म्हणजे गोर बिस्किट मला खारी पाहिजे बिस्किट. खारी हा देतो ना, देतो असं सांग ना. डोळे बंद कर, जीभ बाहेर कर, जीभ बाहेर. ठीक आहे, खा बघ कसं लागते. सांग लागतं त्याचं खारं, पण तरी पण यो खारा नाही रे, यो गोर हे सागरे आला. खारी बिस्किट कशी असते ती? असलं जाते चल चाय जे. हा चाय 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 पाहिजे त्याला, चाय दे. बस बस बस, हा एक चाय घे. मले मार आवरे जुरण बावजा. अरे तूच बोलला ना मलई मार, म्हणून ना मारलं तुला. मलई दुधाची मलई मार असं बोललो. अच्छा असं असं दे रे मलई ते इकडं. काय एकेकांची पद्धत असते ना. ठीक आहे तुझ्या असं येतो केला तो. अरे तूच बोलला ना मला मारण दे म्हणून. असे अंगार कधी मला मारली कर रे? इतर ताप तुला बघून जातो मी. गेला गेला ड्रेनेज मध्ये गेला. सकाळी नळातून बाहेर येईल तेवढंच येईल पटकन. सरडा घाबरू नको, मी आहे. अरे काय घाबरू नको, आपल्याला हँडल. गाडी गाडी त्याला पारंब्या पण आहे सरड्याला. सँडविच आहे का? सरडा बोल ना. काय पाहिजे? सँडविच दे रे. सँडविच दे म्हणू मला नाही. तुझी लायकी तरी का सँडविच खायची? भजी खायची लायकी नाही, तुझी सँडविच मागतो. काय ना मंडळी, अशा सगळ्या आमच्याकडे गमती जमती घडतच राहतात. पण वडील आणि मुलाचं एक आगळं वेगळं नातं खरंच सांगणारं नाटक सध्या रंगभूमीवरती येत आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे गोष्ट तशी गमतीची. आणि याच नाटकाची संपूर्ण टीम आज आमच्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहे. तेव्हा सुरुवात करूयात या नाटकाच्या हिरो पासून. तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका श्री म्हणजेच शशांक केतकर. Love you to all. We all असं म्हणालोय. हा शो सुरू होऊन 2-3 आठवडे मला कधी नाही म्हणाले. पण श्री ही तुझी क्रेज आहे आणि ती क्रेज सध्या महाराष्ट्रातच नाही, मला वाटतं जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी प्रेक्षक आहेत तिथे ती पोहोचलेली आहे. कसं वाटतं? खूप छान वाटतं मुळात, कारण 3 वर्षाच्याच करिअरमध्ये इतकं पटकन कुठेतरी पोहोचता येणं हे खूप रेअर आहे. आणि मी खूप स्वतःला नशीबवान समजतो की खूप चांगली माणसं मला जोडता आली या सगळ्या 3 वर्षाच्या प्रवासात. निश्चितच होणार असून मी या घरची हे मी करत होतो म्हणूनच मला गोष्ट तशी गमतीची हे नाटकही मिळालं. त्यामुळे मी हे कायमच स्वतःशी ठरवत आलो आहे, स्वतःला सांगत आलो आहे की आधी गुडविल कमवा, चांगली माणसं कमवा, की तुम्हाला आपोआपच चांगलं काम आणि अर्थात पैसा आणि मग प्रसिद्धी हे सगळंच कमवता येतं. तर मी तेच फॉलो केलं आणि मला वाटतं की त्याचंच हे फळ असावं. क्या बात है, वा वा वा. मी तुला बसण्याची विनंती करतो. थँक्यू. तर अभिनेत्याचं आगमन झालेलं आहे, पण मी आता एका अशा माणसाला बोलवणार आहे जे खरं तर खूप उत्तम दिग्दर्शक म्हणून सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत, पण या नाटकामधून ते अभिनय सुद्धा करतात आणि श्रीच्या या नाटकातल्या बाबांचा रोल सुद्धा करतात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मंगेश कदम यांचं. मंगेश कदम यांच्या एंट्रीला बचना आहे असं नसं का गाणं लागलं? बरं मागे लीना आहे, ती आता येणार आहे. हो हो हो, त्याच्यामुळे त्याचं उत्तर मी आपण
एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि त्याच पाठीशी असलेल्या स्त्रीची भीती पण त्या पुरुषाला असते हे मला आता कळलेलं आहे. पण सर मनापासून स्वागत तुमचं. नाटकाचं नाव गोष्ट तशी गमतीची असं काय? गोष्ट तशी गमतीची पण हा त्यातला अध्यायरूत आहे. अच्छा. जनरेशन गॅप हा विषयच आहे आणि याच्यामध्ये मुलगा आणि बाप अरुण घाडीगावकरांनी चांगलं लिहिलं की रायगडाला जेव्हा जाग येते नंतर कुणीतरी बाप आणि मुलाच्या रिलेशन वरती प्रकाश टाकलाय या नाटकाचा. नाटक वरकरणी जरी विनोदी आणि लाईट मूडचं वाटलं तरी त्याचा आतला मुद्दा फार सिरियस आहे आणि तो सिरियस मुद्दा घेऊनच लोक घरी जातात आणि म्हणूनच त्या नाटकातला जो मुद्दा आहे तो मी आता सांगणार नाही. त्या मुद्द्यामुळेच नाटक हे कुठेतरी लोकांना आवडतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विषय जरी गंभीर असला तरी तो अत्यंत रंजक पद्धतीने विनोदी पद्धतीने आम्ही तो साजरा करतो. आणि आश्चर्याचा धक्का असं वाटलं की नाटकाच्या सुरुवातीपासूनच लोकांनी एवढा जबरदस्त या नाटकाला सपोर्ट केला आहे आणि आत्ता तर ते नाटक हाऊसफुल जाते. सर प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. मगाशीच मी म्हटलं होतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि खरंच यांच्या पाठीमागे एक स्त्री आहे जी त्यांची बायको आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लाडक्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात लीना भागवत यांचं. निलेश, आय लव्ह यू. मग अशी तक्रार केलीस ना ह्या ज्या ओरडल्या ना दोघी तिघी त्यांना माहित नाही की त्याची आई पण आली आहे. त्यांच्याकडे नंतर बघते. तुझी तक्रार केलीस ना मला कुणी आय लव्ह यू म्हणत नाही. सो आय लव्ह यू. सर सॉरी मला म्हणून म्हणालीस होय मला इथे अटॅक यायची. पण हे फक्त लीना भागवतच करू शकतात आई वेळेला बॉम्ब टाकणे. जोरात लीना भागवत आणि झी मराठीच्या छोट्या आईंसाठी झाल्या पाहिजेत. लीनाजी अत्यंत मनापासून मी तुमचं स्वागत करतो. आणि आत्ता तुमच्या ह्यांनी तुमचा उल्लेख केलाच होता की लीनाजी मागे आहेत आणि ते एक गाणं वाजलं त्यांच्या सुरुवातीलाच बच्चना ए हसीनो. याचं उत्तर ते म्हणाले मी त्या आल्यावर देतो. काय कारण असेल साधारण? वाटत त्यांना की काही धावतात हसीना त्यांच्या. काय आता मी मागे बघत नाही. मी आता बरोबरीने आली आहे. मागे धावा पडा या बसा रांगा माझं काही म्हणणं नाही. मी खूप स्ट्रगल करून बरोबरीने आली. गोष्ट तशी गमतीची याच्यामध्ये तुम्ही श्रीच्या आईंची भूमिका करताय. एकदा खूप छान आई आहे जी नाटकाला येतात माणसं किंवा जी मुलं तरुण वर्ग ह्या नाटकाला जो येतो त्यांच्याकडून एक दोन जणांकडून मला कळलं की ही आई मस्त आहे. ही आई खूप मजा करते. दोघं कचा कचा भांडत असतात तेव्हा ती मध्ये जाऊन विचारते बरं नाश्त्याला पराठे चालतील. इतकं तिच्यासाठी नेहमीचं झालेलं आहे. त्यामुळे ती आई इतकी छान आहे की ती मजा करते मस्ती करते. त्या भांडणात कधी कधी ती तेलही ओतते. पण एवढं सगळं करत असताना सुद्धा तिचं नवऱ्यावर प्रेम आहे. तिचं मुलावर प्रेम आहे. साधारण ज्या गोष्टी करू नका असं मुलांना सांगितलं जातं जास्त आपण अट्रॅक्ट निगेटिव्ह गोष्टींकडे होतो. हे का करायची ना मी करून बघू का असं थोडंसं होतं ह्या नाटकात. ना करू नका हे म्हणणं आहे पण ते ना ज्या पद्धतीने सांगितलंय ना ती पद्धत खूप वेगळी आणि खूप छान आहे. लीनाजी मनापासून स्वागत. प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. हा मंच तसा तुमच्यासाठी नवा नाहीये. हा फुबाईपूचा मंच आहे. या मंचावरती तेव्हा येताना जसा पोटात गोळा यायचा तसा आज आला. कसं आहे की कलाकाराला एंट्री घे म्हटल्यावर काहीही झालं तरी पोटात गोळा येतोच. पण त्याच्यात ना फरक आहे असं मला वाटतं. म्हणजे आत्ता मी जवळजवळ काही नाही 9 महिने मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे अशी आले होते. ती जी आले होते ना ती नुकती डॉक्टरनी बातमी फोडल्यानंतर मला नीट चालायचं आहे मला फुबाईपू करायचं आहे. म्हणजे मला अजूनही ती अवस्था आठवते की नको ना हे नको हे बोलू ना हे. आणि इथेच जी काही माणसं आहेत ना इथे इथे आता थोड्या वेळाने दिसणार आहे कुशल असं नाव आहे ना तरी तर इतका घाणेरडा चेहरा केला होता. अरे कुशल मी करणार आहे फुबाईपू खूप विनोदी वगैरे करायचं. अरे हो कुशल जमेल नाही तर तुम्ही जसं म्हणाल ना हे मी करणार नाही हे मला बोलायचं नाही हे मला जमणार नाही असं काहीतरी प्रायोगिक करायला लागलात ना. म्हणजे इतकं घाबरवून टाकलं होतं पण नंतर धावली ती गाडी पुढे हळूहळू हळूहळू. सर तुम्ही तर दिग्दर्शक आहात तुम्ही इतके अनुभवी अभिनेते आहात. हाच प्रश्न मला तुम्हाला पण विचारायचा की एवढं काम केल्यानंतर आत्ताही स्टेजवर जाताना कधी पोटात गोळा येतो? हो म्हणजे मी मेकअप रूममध्ये असतो आणि जेव्हा कोणी येऊन मला विचारतं की थर्डबेल देऊ का तर कधी लगेच माझ्या तोंडून दे असं येत नाही. बरं मी एक औंडा गिळतो असं दे ना
त्याच्या आधी खूप जोरदार काहीतरी चाललेलं असतं गॉसिप. नाही रे मी सांगतो, अरे मी सांगतो ना बुकिंग वर, तू थडबेल देऊ का? देचल देचल. नाटकातली आई तर कळली मला, तुझी आई कशी आहे? करेक्ट अशीच आई आहे. कुणाची आई आहे तशीच माझी आई आहे. थोडीशी श्रीच्या आईसारखी सुद्धा आहे की तिला पटकन रडू येतं. अच्छा. कारण तिचं तेवढंच जग आहे की आपला मुलगा, आपला नवरा आणि घरातल्यांचं सुख, ह्याच्या पलीकडे तिचं काही नाही आहे. तर माझ्या आईचं सुद्धा तसंच होतं. आणि कायमच तिनं शशांक हा वेगळा मुलगा घडला पाहिजे याची खबरदारी घेतली तिने. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर मी लहानपणापासून खूप वेगळ्या करिअर्समध्ये सतत होतो. म्हणजे मी एक स्विमर सुद्धा आहे. मी महाराष्ट्राच्या टीमकडनं 6 वर्ष खेळलो, एक नॅशनल स्विमर म्हणून. आय लव्ह यू वाढतोय तुझं. मी पण बरा पोहतो. माझंही असतं, शेवटपर्यंत ट्राय करत राहायचं. तर ते स्विमिंगचं करिअर असेल ज्याच्यात बाबांचा पूर्ण सपोर्ट, कारण बाबा नोकरीमुळे काही सतत माझ्या बरोबर येऊ शकायचं नाहीत सगळ्या कॉम्पिटिशन्सना, पण त्यांचा आर्थिक पाठिंबा, बाकी सगळा मानसिक सगळा सपोर्ट असणं, आईचा फिजिकल प्रेझेन्स तिथला, मला सगळ्या स्पर्धांना घेऊन जाणं, माझी सगळी तयारी करणं, माझं सगळं डाएट सांभाळणं, त्यामुळे आईनी हा जो भाग आहे फॅमिली सांभाळण्याचा तो फार कमाल पार पाडला. त्यामुळे जो काही आज मी घडलो आहे, जो काही शशांक केतकर आज तुमच्यासमोर आहे, तो केवळ आणि केवळ माझ्या आईबाबांमुळे आहे. अदरवाईज ते शक्य नव्हतं. क्या बात आहे. पण आमचे जे कॅमेरामन आहेत ते मगापासून मला एक गोष्ट खुणवत आहेत, ते दोघांची काही भांडणं झालेत का लांब लांब बसले ते एका सोफा देऊन सुद्धा. त्यांची घरी तसं काही नाहीये ना? नाही नाही तसं आत्ता तरी नाही. बिना भागवतांच्या वाक्यामध्ये काहीतरी असतं तसं त्यांनी मला पिल्लू दिलेलं. नाही तुम्ही नाटक, तुम्ही नाटक बघितलं ना की तुम्हाला कळेल असं लांब लांब का बसतात. एक बीचचा सीन आहे. अच्छा. तो सीन बघितलात ना की तुम्हाला कळेल ते लांब लांब का बसलेत. कारण आणि आय गेस अतुल परसुरेच म्हणाले की ही तुझी खरी बायको आहे म्हणूनच तो ऑकवर्डनेस करेक्ट तुला जमलाय त्या सीनमध्ये. बीचचा आम्ही एक सीन करतो. पण बरं झालं आता शशांकने एक विषय काढला. मला एक तुझ्याकडून परवानगी हवी की एक प्रश्न मी मंगेशला विचारला तर चालेल? प्लीज, इथे कुणी कुणाला काहीही विचारू शकतो. हो ना. अरे घरी विचार. नाही मी 24 तास असतो. जोडीकडनं मला सॉलिड काय काय शिकायला मिळतं. पण कमाल जोडी आहे. वा वा प्लीज. 24 तास तुम्ही फोन मध्ये असताय निवेदे जाऊ दे. तर मला विचारायचं असं की इतक्या वर्षात काय म्हणूया आता आपण प्रेमाची, आपल्या अफेअरची वर्ष, आपल्या लग्नाची वर्ष, मला एकदाही तुम्ही समुद्रावर नेलं नाहीत, एकदाही बीचवर नेलं नाहीये. अरे एकदा तर म्हणजे रिक्षात आम्ही बसलो होतो असं माझी हे बघ याला बँड स्टँड म्हणतात चलो असं. तर माझा प्रश्न हा आहे की एकदाही मला तुम्ही समुद्रावर नेलं नाही, पण तुम्ही डिटेलिंग त्या सीन मध्ये इतकं सुंदर करता, तर तो हा अनुभव तुम्ही कुठून गोळा केलाय? जरा ती डिटेलिंग आम्हाला बघायला आवडेल. बरोबर आहे हे आम्ही असे. अरे देवा, सरक सरक तिथपासून करूया. हा समुद्र आहे. हा समोर जरा सरकून बस. मी काय म्हणतोय जरा सरकून बस, जरा लोक बघतायत का इथे? संकेत गोडबोलेच्या आई बरोबर डेट वर आल्यासारखे काय वागताय? बायको आहे मी तुमची. आणि जरा ते मंगळसूत्र बाहेर काढ, लोकांना कळू दे आपलं लग्न झालं. असं काही नाही, बघणाऱ्यांना काय असंही वाटेल ना की तुम्ही दुसऱ्याच कुणाच्या तरी बायको बरोबर रंगरलिया करता. रंगरलिया वगैरे काय बडबडतेस तू? काय आलं? काय झालं? काय तिकडे तो कोणा कोर्ट मध्ये मुलगा बसला तो मला ऐकू येत नाही. मोठ्याने बोल का जरा. तिकडे त्या भिंतीला चिकटून तो काळ्या कोट वाला मुलगा बसलाय तो बघा काय करतोय. अगं हात नको दाखव. धरलं धरलं तिला ते बघ. बस एवढंच, नाही तर नाटक सगळं होईल.